नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी, म्हणजे आपण त्याला धनतेरस सुद्धा म्हणतो. तर धन्वंतरी भगवान या दिवशी प्रकट झाल्यामुळे या दिवसाला धनत्रयोदशी असं म्हटलं जातं. तर मंडळी, आपण या व्हिडिओत धनतेरसचे महत्त्व, पूजाविधी, या दिवशी कशाची पूजा करावी व या दिवशी कुठल्या वस्तू खरेदी केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल, उत्तम आरोग्य लाभेल, तसेच वर्षातून एकदाच यमदेवताची पूजा या दिवशी केली जाते. संपूर्ण वर्षामध्ये एकदाच यमदेवताची या दिवशी पूजा केली जाते. त्याचं कारण व ती प्रदान कसे करावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, खाली दिलेल्या लाल बटनला क्लिक करा व बाजूला जो बेल आयकन दिलेला आहे त्याला ऑल करा, म्हणजे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, धन्यवाद. तर मंडळी, समुद्र मंथनातून कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हातामध्ये अमृत कलश घेऊन प्रकट झाले. धन्वंतरी भगवान दुसरे तिसरे कोणी नसून भगवान विष्णूचाच अवतार आहे. जगामध्ये आरोग्यशास्त्राचा प्रचार व प्रसार व्हावा, सर्वांच्या कल्याणासाठी विष्णूंनी हा अवतार घेतला. तर मंडळी, धन्वंतरी हे देवांचे डॉक्टर किंवा वैद्य आहेत. सृष्टीतले पहिले डॉक्टर म्हणजेच भगवान धन्वंतरी होय. धन्वंतरी जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृतांनी भरलेला कलश होता. भगवान धन्वंतरी हातामध्ये कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी नवीन भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे व या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या धनसंपत्तीत 13 पटीने वाढ होते अशी मान्यता आहे. देवांचे डॉक्टर असणाऱ्या धन्वंतरी देवांना वैद्यकीय शास्त्रामध्ये देव मानलं जातं. डॉक्टर लोक या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करतात. धन्वंतरी भगवानांनी 13 आरोग्यशास्त्राचे ग्रंथ लिहिले आहेत. तर मंडळी, तिन्ही सांजेला ईशान्य दिशेकडे मुख करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दीर्घायुष्याची प्राप्ती मिळते अशी मान्यता आहे. यांच्या कृपेने मनुष्य रोगापासून मुक्त होतो. तर मंडळी, याच दिवशी यमदेवताची सुद्धा पूजा केली जाते. गंमत बघा, एकीकडे देवांचे डॉक्टर म्हणजेच जीवदान देणारा धन्वंतरी व जीवाचा अंत करणारा यम यांची एकाच दिवशी पूजा केली जाते. यमदेवताची पूजा वर्षातून या एकाच दिवशी केली जाते. जीवदान देणारा धन्वंतरी व जीवाचा अंत करणारा यम धनत्रयोदशी दिवशी संध्याकाळी थोडेसे गव्हाचे पीठ घ्यावे, त्यात थोडीशी हळद टाकावी व त्याचा एक दिवा तयार करावा. अंगणामध्ये दक्षिण दिशेला मुख करून तो दिवा ठेवावा. यमदेवताची अवकृपा आपल्यावर होऊ नये म्हणून हा दीपदान केला जातो. तर मंडळी, या दिवशी सर्वांनी हे दीपदान करावे, त्यामुळे उत्तम आयुष्य लाभेल. या दिवशी शेतकरी व कारागीर आपापल्या अवजारांची पूजा करतात. शेतकरी आपल्या अवजारांची व धान्याची पूजा करतो, कारण शेतकऱ्यासाठी शेतामध्ये पिकलेले अन्नच त्यांची लक्ष्मी असते म्हणून शेतकरी धान्याची पूजा करतात व धने व गुळ, खोबराचा नैवेद्य अर्पण करतात. व्यापारी लोक महालक्ष्मीची पूजा करतात. हिशोबाच्या वह्या, पैसे, सोनं या सर्वांची व्यापारी लोक पूजा करतात. तर मंडळी, ज्या धनामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे त्या धनाची पूजा धनत्रयोदशी दिवशी करावी. या दिवशी सोने व चांदी खरेदी करावी असे म्हटले जाते, पण हे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे पितळ खरेदी करावी, कारण भगवान धन्वंतरीला पितळ खूप प्रिय आहे. या दिवशी पितळ खरेदी करणे म्हणजे सोनं व चांदी खरेदी केल्या एवढं महत्त्व त्याला आहे. तर मंडळी, धनत्रयोदशी दिवशीची पूजा कशी करावी याबद्दल चर्चा करूयात. तर सर्वप्रथम एका पाटावर लाल वस्त्र अंतरावे, त्यावर तांदळांनी स्वास्तिक बनवावी. त्या स्वास्तिकवर पाण्याने भरलेला उत्तम कलश ठेवावा. कलशामध्ये पाणी, सुपारी, अक्षदा व एक नाणं टाकावं व कलशामध्ये 5 पानं मांडावीत. आंब्याची किंवा नागवेलीची पानं मांडले तरी चालतील. कलशावर एक खोबराची वाटी ठेवावी, त्यामध्ये तांदूळ टाकावे. तांदळावर पितळेचा दिवा ठेवावा. पाटावर एका बाजूला कुंकांनी स्वास्तिक काढावी व त्यावर धन्वंतरी देवाचा फोटो ठेवावा. नसेल तर
भगवान विष्णूचा ठेवला तरी चालतो। त्या स्वास्तिकवर थोडेसे तांदूळ टाकून घ्यावे, त्यावर फोटो ठेवावे, तसेच चांदीचं नाणं असेल तर त्याची पूजा करावी। थोडेसे तांदूळ टाकून त्यावर ते नाणं ठेवावं। त्याचबरोबर आपल्याला आयुर्वेदिक औषधाची सुद्धा पूजा करायची आहे, जसं की सुंठ, पावडिंग, ज्येष्ठमध, हळकुंड इत्यादी यांची पूजा करायची आहे, कारण धन्वंतरी भगवान आयुर्वेदाचे डॉक्टर मानले जातात। तर मंडळी, आपण गणपतीची स्थापना करणार आहोत। गणपतीचा पंचामृत व पाण्याने अभिषेक करून घ्यावा। नंतर गणपतीला स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यावे, गणपतीला वस्त्र अर्पण करावे। तर गणपतीची हळदी, कुंकू, अक्षदा फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे। गणपतीसमोर गणेश विडा मांडावा, नागवेलीच्या पानावर थोडेसे तांदूळ टाकावे, त्यावर एक नाणं ठेवावं, त्यावर सुपारी ठेवावी। सुपारीची हळदी कुंकानी व अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे। तर मंडळी, कलशाची, नाण्याची व धन्वंतरी भगवानांच्या फोटोची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर गुळ व खोबराचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। तर मंडळी, या दिवशी धने व गुळ प्रसाद म्हणून वाटला जातो, यामुळे आयुर्मान वाढते। आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्याची पूजा केली पाहिजे। दिव्याला हळदी, कुंकू व अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे। नंतर दिव्यामध्ये एक कवडी व एक नाणं टाकावं, त्यानंतर दिवा प्रज्वलित करावा, त्यामुळे धन्वंतरी भगवान आरोग्य तर प्रदान करतीलच व माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न राहतील। तर मंडळी, दिव्याला दोन्ही हात जोडून नमस्कार करावा। हा दिवा उत्तम आरोग्य व सुख समृद्धी प्रदान करतो। तर मंडळी, या दिवशी अंगणात रांगोळी काढावी, मुख्य दरवाजावर दिवे लावावेत, तर घरासमोर आकाशकंदील लावला जातो। तर आकाशकंदील लावण्याचं कारण म्हणजे स्वर्गामधले आपले जे पूर्वज असतात ते आपल्याला पाहत असतात, त्यांना आपण किती आनंदात सुखात आहोत हे कळावे म्हणून आकाशकंदील लावला जातो। तर मंडळी, धनत्रयोदशी दिवशी कुठल्या वस्तू खरेदी कराव्यात याबद्दल चर्चा करूयात। तर मंडळी, या वस्तू खरेदी करणे जेवढे महत्त्वाचे आहे ना, तेवढंच या दिवशी दान करणे सुद्धा शुभ मानलं जातं। तर धनत्रयोदशी दिवशी या 13 वस्तू खरेदी करावी, यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये स्थायी वास असतो। यापैकी जेवढ्या शक्य असतील तेवढ्या खरेदी करू शकता। पहिली वस्तू आहे गणपती व लक्ष्मीचा फोटो। दुसरी वस्तू आहे धातू खरेदी करावी, त्यामध्ये सोनं, चांदी, पितळ, तांबा इत्यादी खरेदी करू शकता। पुढची वस्तू आहे श्रीयंत्र, यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होतात। शंख खरेदी केल्यामुळे घरात सुखशांती वाढते। कुबेर मूर्ती किंवा फोटो या दिवशी खरेदी करावे व त्याचे पूजन करावे। मीठ खरेदी करावे व दिवाळीच्या दिवशी त्या मिठाचा उपयोग करावा। धन्याला धनाचं प्रतीक मानलं जातं, म्हणून दिवाळीच्या दिवशी याची पूजा करावी। या दिवशी 5 किंवा 7 कवड्या खरेदी कराव्यात। रुद्राक्ष, दिवे, पंत्या या दिवशी खरेदी कराव्यात। या दिवशी चांदी खरेदी करणे खूप शुभ मानलं जातं। तर मंडळी, आपण साध्या व सोप्या नियमानुसार धनत्रयोदशी दिवशीची पूजा पाहिली, पण शास्त्रशुद्ध पद्धतीने